कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। प्रहारचे वळसंग येथील रस्ता रोको आंदोलन यशस्वीरित्या पार पडलं, तर 2 दिवसात रस्ता खुला करून देण्याचं नॅशनल हायवेची ग्वाही। तर पाहूया याबद्दलचं वृत्त। अक्कलकोट सोलापूर महामार्गाचं काम गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे। तसेच गावच्या बाजूला असलेले वळसंग ते तीर्थ या गेल्या 200 वर्षाच्या रस्त्याच्या मधोमध पूल बनवण्यासाठी शेतकऱ्यांचा रस्ता जाणून बुजून बंद करण्यात आला आहे। सदरचा हा रस्ता बंद केल्यामुळे 500 ते 600 शेतकऱ्यांच्या जमिनीला जाण्यासाठी रस्ता शिल्लक राहिलेला नाही। या संदर्भात मागील दिवसापूर्वी गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून सुद्धा महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करण्याचा प्रकार केल्यामुळे काल शेतकऱ्यांनी प्रहार शेतकरी संघटनेशी संपर्क साधला। आपल्या व्यथा मांडल्यानंतर तत्काळ प्रहारच्या वतीनं आज मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे। आज वळसंग या गावी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। सोलापूर तीर्थ ते वळसंग हे रस्ता शेतकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी जाणून बुजून अडवलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठं पूल बांधणार आहे, तर त्याला प्रहारचा विरोध आहे आणि इथले पूर्ण शेतकऱ्यांचा विरोध आहे। गेल्या 400-500-600 वर्षापासून ते रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला होता, परंतु या अधिकाऱ्यांनी अडमुटपणा करून या शेतकऱ्यांची वाट अडवलेली आहे। त्यासाठी आज इथं 2 तास रस्ता रोको आंदोलन केलं आहे आणि या आंदोलन केल्यानंतर लेखी पत्र त्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेले 8 दिवसाच्या आत जर सदरचा रस्ता शेतकऱ्यांच्या वापरासाठी खुला केला नाही तर प्रहार संघटनेमार्फत तीव्र आणि मोठं आंदोलन करून या अधिकाऱ्यांना धडाशिवीराचा प्रहार संघटना या आंदोलनात हजारो शेतकऱ्यांच्या सोबत प्रहारच्या वतीनं सोलापूर अक्कलकोट हा रस्ता 2 तास पूर्णपणे बंद करण्यात आला होता। यानंतर 8 दिवसात पूर्ण रस्ता मोकळा करून देण्याची हमी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी दिली। हे वळसंग ते तीर्थ या रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने त्या ठिकाणी एक पूल बांधून तो रस्ता बंद करण्याचं काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या 1000 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रहारचा रस्ता रोको या ठिकाणी पार पडलेला आहे। मी या रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या अधिकाऱ्यांना या माध्यमातून कळू इच्छितो, 8 दिवसाच्या आत जर हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करून दिला नाही तर आमची प्रहार संघटना दिसल तिथं त्या अधिकाऱ्यांच्या आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं बसल्याशिवाय राहणार नाही। प्रसंगी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय म्हस्के, शहर प्रमुख अजित कुलकर्णी, संपर्क प्रमुख जमीर शेख, कार्याध्यक्ष खालिद मणियार, उपप्रमुख मुदत्सर हुंडेकरी, जाबीर सगरी, संभाजी वाघमारे, यासिन कटरे, मोहसिन तांबोळी, धनराज दुलंगे, सीताराम काळे, मेहबूब पठाण, मोहसिन गुंडे आदींसह प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी इकबाल अत्तार, कॉमन न्यूज मराठी, सोलापूर।